श्री ज्योतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त दरवर्षी कोल्हापूरमध्ये ठिकठिकाणी अन्नछत्र सुरू होतात. त्यातून हजारो भाविकांची क्षुधाशांती होते. ज्योतिबा डोंगराजवळील गायमुखाजवळ सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं अन्नछत्र सुरू झालंय. तर ज्योतिबा डोंगरावरील जिल्हा परिषदेच्या गेस्ट हाऊसजवळ आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मोफत भोजन मिळतंय. इकडे कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट परिसरात श्री शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं अन्नदान यज्ञ सुरू झालाय. पोटभर मोफत जेवण मिळत असल्यानं या अन्नछत्रातून भाविक आणि असंख्य गोरगरिबांना मोठा आधार मिळतो. तर या तीनही अन्नछत्रासाठी शेकडो हात अहोरात्र राबत आहेत. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये सुरू होणारी अन्नछत्र हे एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. शीख समाजाची जशी लंगर आहेत त्याच धर्तीवर ज्योतिबाच्या यात्रेसाठी तीन अन्नछत्र गेल्या काही वर्षात तयार झाली आहेत. आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गेली 32 वर्ष अन्नछत्र सुरू आहे. ज्योतिबा डोंगरावरील जिल्हा परिषदेच्या गेस्ट हाऊसच्या जागेमध्ये यंदा अन्नछत्र सुरू झालंय. ट्रस्टचे अध्यक्ष आर के मेहता यांच्यासह डॉक्टर एस एम राणे, डॉक्टर नंदकुमार जोशी यांच्या उपस्थितीत आज या अन्नछत्राचा शुभारंभ झाला. 24 एप्रिलपर्यंत हे अन्नछत्र सुरू राहणार असून दररोज सकाळी चहा, पोहे, खारी असा नाश्ता दिला जातोय. तर सकाळी 11 नंतर अन्नछत्र सुरू होतं. त्यामध्ये पुरी, मसाले भात, भजी, बटाटे भाजी, बुंदी, शिरा, दाल फ्राय असा चविष्ट मेनू असतो. या अन्नछत्रासाठी कळंबा इथल्या सिद्धकला बचत गटाच्या 100 महिला, वडणगे इथल्या दुर्गामाता तरुण मंडळाचे 25 कार्यकर्ते आणि आर के मेहता ट्रस्टचे 30 कार्यकर्ते राबत आहेत. 3 दिवसात सुमारे 1 लाख भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतील असं आर के मेहता यांनी सांगितलं. दुसरीकडे ज्योतिबा डोंगरावरील गायमुख तलावाजवळ सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं शनिवारपासून अन्नछत्र सुरू झालंय. रोज सकाळी चहा, नाश्ता आणि 11 नंतर भाविकांना पोटभर सुग्रास जेवण दिलं जातं. मसाले भात, मिक्स भाजी, उसळ, राजमा, लोणचं, शिरा, मठ्ठा आणि आमटी असा राजेशाही मेनू या अन्नछत्रामध्ये असतो. 4 दिवस चालणाऱ्या या अन्नछत्रात सुमारे 2.5 लाख भाविक मनसोक्त जेवतात. 4 दिवसांच्या सहज सेवाच्या अन्नछत्रासाठी 400 स्वयंसेवक, 50 आचारी आणि सहाय्यक आणि समाजाच्या विविध स्तरातील नागरिक असे शेकडो हात राबत असतात. कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर गेल्या 30 वर्षांपासून शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं मोफत अन्नछत्र सुरू असतं. आजपासून हे अन्नछत्र सुरू झालंय. माजी महापौर नंदकुमार वळंजू, दिलीपराव हंजगे, सतीश घोरपडे, गौरव कुसाळे यांच्या उपस्थितीत 3 दिवस चालणाऱ्या या अन्नछत्राचं आज उद्घाटन झालं. राजेंद्र शेटे, राजू वाली, सुरेश कोरगावकर, रमेश पाटील म्हाकवेकर, महादेवराव धडाम, अतुल शहा, जहांगीर अत्तार यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आलं. मसाले भात, कुर्मा, आमटी, पुरी, जिलेबी, कांदा भजी, पापड असं सात्विक भोजन भाविकांना दिलं जातंय. जेवण बनवण्यासाठी सुमारे 100 जण राबत आहेत. शिवाय सुहास भेंडे, चंद्रकांत स्वामी, नितीन पाटील, किरण जाधव यांच्यासह शिवाजी चौक तरुण मंडळाचे 125 कार्यकर्ते अन्नदानाचा यज्ञ यशस्वी करण्यासाठी राबत आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या अन्नछत्राचा लाभ 70 ते 75 हजार भाविक घेतात. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत शिरा, पोहे, चहा असा अल्पोपहार दिला जातो असं शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू यांनी सांगितलं. एकूणच ज्योतिबा चैत्र यात्रेच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये अन्नदानाचा हिमालय तयार होतो आणि हजारो जणांची पोटं भरली जातात.